मनापासून बनवलेलं नातं आहे शेख, भेटणं बोलणं कमी झालं म्हणून मैत्री तुटत नाही. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो तुम्ही जो प्रेम हा व्हिडिओ पाहिला तशाप्रकारे आपण टायटस क्रिएट करणार आहोत लाईट मोशनमधून. जर मित्रांनो तुम्हाला तशाप्रकारे टायटस क्रिएट करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा, जेणेकरून आपण जे स्टेप सांगेल ते तुम्ही फॉलो करून अगदी सोप्या पद्धतीमध्ये तशाप्रकारे टायटस क्रिएट करू शकता लाईट मोशनमधून. आणि मित्रांनो आपण जे पण ह्या व्हिडिओमध्ये मटेरियल वापरेल ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्रामला पण आपण अपलोड करत राहतो, तेथे पण मिळून जाईल तुम्हाला. जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधने काय प्रॉब्लेम आला डाउनलोड करण्यात तर तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्रामवरून पण. आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या घंटेचे ऑप्शन ऑलवर सेट करा, जेणेकरून आपण असे व्हिडिओ आणले तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अशा प्रकारे बीट मार प्रीसेटली मिळून जाईल, ती तुमच्या अलर्ट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचे. इनपुट करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दिसून जाईल. आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजून तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या, कारण की तुम्ही खूप म्हणजे कमी लाईक आपल्या व्हिडिओला करता. तर मी काय व्हिडिओमध्ये सारखं सांगत नाही त्याच्यावरून कोणच लाईक करत नाही, तर मित्रांनो नक्की लाईक करत जावं न सांगता. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इनपुट करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेटिंग मिळून जाईल आपल्या डेकोरेशन बॉक्समध्ये. आणि ओपन केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. दिसल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, इथे तुम्हाला 2-3 PNG असतील, म्हणजे 3 आहे तर सॉरी, आणि इथून आपले फोटो आणि एक PNG येते ते ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो ते तुम्ही बघू शकाल की ते PNG लिंक तुम्हाला आपल्या डेकोरेशन बॉक्समध्ये मिळेल. तिथून जाऊन तुम्ही झिप फाईल डाउनलोड करायची आणि ॲड करायची तुमच्या अलर्ट मोशनमध्ये अशा प्रकारे येते PNG. आणि इथे तुम्हाला बीट मार्क पण मिळून जातील येते जसं सॉन्ग आहे आपलं तसं. आणि इथून तुमचा फोटो घ्यायचा आहे ते आणि ॲड करायचा आहे तुमच्या मित्राचा आणि तुमचा. आणि इथून परत थोडा इथे कट करायचा आहे आणि इथून ते PNG ॲड करायचं आहे तुम्हाला एक मिळून जाईल. तर मित्रांनो हे मी पटकन ॲड करून घेतो, नंतर तुम्हाला कळेल म्हणजे कशाप्रकारे ॲड करायचं आहे ते. तर मित्रांनो तुम्ही येथे बघू शकाल की आपण PNG ॲड करून घेतले आहे. तर मित्रांनो येथे आपले 3 PNG ॲड केले आहेत आणि इथून चौथा आपला फोटो ॲड केला आहे तुम्ही बघू शकाल. आणि इथून तुम्हाला म्हणलेला आपल्या कट करायचा हा फोटो आणि इथून आपण इफेक्ट देणार आहोत. आणि हे ब्लॅक बॉर्डर पण मिळून जाईल तुम्हाला आपल्या डेकोरेशन बॉक्समध्ये. तर येथे तुम्ही बघू शकाल की ब्लॅक बॉर्डर ॲड केली आणि येथे PNG पण हे तुम्हाला डेकोरेशन बॉक्समध्ये मिळेल झिप फाईलद्वारा. तर मित्रांनो हे आणि हे तुम्हाला ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. तर मित्रांनो आणि जर तुम्हाला इथून डेकोरेशन बॉक्समध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तेथे पण आपण अपलोड करत राहतो हे मटेरियल. तर मित्रांनो अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्या काय करायचं, आता ह्या फोटो आहे आपला म्हणजे शेवटचा इथे कट केला तुम्ही बघू शकाल येते. आणि हा दुसरा फोटो आहे आपला म्हणजे ह्या फोटोवर क्लिक करायचं आहे. तर इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जाऊन मित्रांनो सॉरी तर ह्या ऑप्शनला जायचं आहे मित्रांनो. आणि इथे पहिला इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे आणि इथून हा म्हणजे संपूर्ण यायचा आहे हा इफेक्ट आणि बॅक करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथून प्ले करून दाखवतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले होऊन जाईल इफेक्ट. तर मित्रांनो हा इफेक्ट झाल्यानंतर आपल्या काय करायचं, आता ह्या फोटोला एक इफेक्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला आपल्या डेकोरेशन बॉक्समध्ये ना एक इफेक्ट प्रीसेट लिंक मिळून जाईल, ती तुम्ही तुमच्या लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो एक्सेल फाईल पण मिळून जाईल, तर ती इनपुट करून घेतल्यानंतर मित्रांनो ती ओपन करायची. ओपन केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो. ते इथून बॅक करायचं आहे जे पण तुम्ही इनपुट करून घेतले एक्सेल फाईल सॉरी तर प्रीसेट लिंक आणि सेक इफेक्ट प्रीसेट लिंक, तर ती ओपन करायची. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो आपले काय करायचं आहे, येथे तुम्ही बघू शकाल की पहिले PNG इफेक्ट आहे, त्यानंतर मित्रांनो फोटो इफेक्ट आहे. तर आपले ह्या दुसरा आहे ते बॉक्स दिसते फोटो इफेक्ट, ते PNG वर नाही करायचं काय मित्रांनो. हा दुसरा शेवटचा आहे म्हणजे ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. इथून कॉपी इफेक्ट ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आपलं गेलं मित्रांनो, तर ह्याच्यावर आपल्या ना इथून कॉपी इफेक्ट झालेले आहेत मित्रांनो. एकदा क्लिक केल्यानंतर परत इथून बॅक करायचं आहे आणि जो पण आत्ता आपण प्रोजेक्ट घेतला आहे त्याच्यावर जायचं आहे. तो आपण फोटो कट केलेला त्याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्या फोटोला म्हणजे इथून प्ले केल्यानंतर आपला थोडा म्हणजे फास्ट इथून इफेक्ट मिळून जाईल आपल्या फोटोला. तर मित्रांनो हा इफेक्ट दिल्यानंतर आपला अशा प्रकारे बसून जातो आहे. तर ते आपण जो आता सेक इफेक्ट दिला आहे त्याच्यात क्लिक करायचं आहे, ते इफेक्टमध्ये जायचं आहे आणि हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करायचे, इथे कॉपी इफेक्ट ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. हा इफेक्ट कॉपी झाल्यानंतर इथून हा डिलीट करून टाकायचा आहे. आणि जे आपलं PNG आहे हे ते आपण जे इथून लावलं आहे तर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे, त्या PNG वर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे. त्यानंतर मित्रांनो आपल्या PNG ला थोडं म्हणजे इथून अशा प्रकारे ग्लो इफेक्ट मिळून जाईल थोडा. तर तेव्हा थोडा मस्त वाटत होता, त्याच्यावर मी ते ह्या सेक इफेक्टमध्ये टाकून इथून तुम्हाला डिलीट करून टाकायचे आहे, ह्या PNG मध्ये ॲड करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे केल्यानंतर
आपल्या इथून काम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता पी एन जीला इफेक्ट द्यायचा आहे ते मित्रांना इथून बॅक करायचं आहे. जे पण आता आपण सेक इफेक्ट प्रिसेटलिंग तुम्ही ओपन करून घेतली तर ती परत ओपन करायची मित्रांनो. आणि तुम्हाला इथे दिसत असेल पी एन जी इफेक्ट, तर त्याच्याखाली तुम्हाला एक ते बॉक्स दिसतोय हा, त्याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो. इथे इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. इथून कॉपी इफेक्ट ऑप्शन आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. इथून कॉपी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथून बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर मित्रांनो जो पण आपण आता प्रोजेक्ट क्रिएट केला आहे त्याच्यावर जायचं मित्रांनो. गेल्यानंतर आपल्या इथे 3 PNG आहेत, त्याच्यावर जायचं मित्रांनो. ह्या पहिल्या PNG क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे. त्यानंतर मित्रांनो आपल्या PNG अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या पण तसंच करायचं आहे पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो आपल्या तिसऱ्या पण करून घेऊया. ह्या PNG क्लिक करायचे, इथे इफेक्ट ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करायचे, पेस्ट इफेक्ट करायचे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकाल की आपल्या PNG मस्त इफेक्ट आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या फास्टनुसार म्हणजे फोटोनुसार हलवून जाते आणि इथे बीटनुसार आपला फोटो येऊन जातोय. तर मित्रांनो हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता इफेक्ट ॲड करण्यासाठी मित्रांनो ह्या प्लसच्या नावावर क्लिक करायचे. इमेज अँड व्हिडिओमध्ये जाऊन मित्रांनो व्ही ऑल करून तुम्हाला एक आपण इफेक्ट दिली मित्रांनो डिक्रेशन बॉक्समध्ये, तर तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही इफेक्ट ॲड करून घेतो. तर मित्रांनो हा इफेक्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो ह्या ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथून बॅक करायचं आहे आणि शेवटला येऊन हा इफेक्ट आहे तो इथून कट करून टाकायचा मित्रांनो. तर मित्रांनो जेथून आपला व्हिडिओ संपतोय तेथून हा इफेक्ट कट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपला इफेक्ट हा सेट होऊन जाईल. तर मित्रांनो हे झाल्यानंतर आपल्या काय करायचं, आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ह्या सेटिंगच्याकडे एक ऑप्शन आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. ह्या व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करायचं आहे. तर मित्रांनो इथे एक आपल्या लाईन येईल आणि ती लाईन संपूर्ण गेल्यानंतर गॅलरीमध्ये सेव्हचं ऑप्शन येईल, तिथून तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करू शकता. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.